बल्लारपूर येथील बालाजी मंदिर सभागृहात 29 नोव्हेंबरला हिंदू राष्ट्र जागृती सभा पार पडली. लव जिहादला मिटवण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि साधना करणे ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन भार्गवी क्षीरसागर यांनी केलं. बेटी बचाओ बहिणा भाग न जाना यासारखे कार्यक्रम घेतले जात आहेत. असे कार्यक्रम नित्य झाले पाहिजेत तरच आपला धर्म आणि संस्कृती टिकेल असं आवाहन भार्गवी क्षीरसागर यांनी केलं. या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना कार्यकर्ते यांच्यासह शहर आणि आजूबाजूच्या गावातील धर्माभिमानी हिंदू मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या संदर्भात लायू चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया जाणून घेऊयात. या बल्लारपूर शहरामध्ये बालाजी मंदिराच्या सभागृहामध्ये बल्लारपूर शहरातील भव्य हिंदू राष्ट्र जागृती सभा संपन्न झाली. या सभेच्या माध्यमातून हिंदूंना धर्मशिक्षण मिळणे आणि मंदिरांमधून धर्मशिक्षण मिळण्याची व्यवस्था सुरू करणे, यासोबतच हिंदू धर्मावर जे आघात होत आहे, विविध जिहाद पसरवले जात आहेत, यामध्ये लव जिहादची घटना आपण मोठ्या प्रमाणात घडताना बघत आहोत. आज हा लव जिहाद घराघरापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. याविषयीची जागृती करणे आणि या लव जिहादमध्ये अडकलेल्या मुलींना अशा पद्धतीने आध्यात्मिक उपाय करून त्याचं संरक्षण करता येईल याविषयीची माहिती देण्यासोबतच हलाल जिहाद, लँड जिहाद, तसेच हिंदूंनी धर्माचरण करण्यासोबतच अशा पद्धतीची हिंदू राष्ट्राची मागणी या हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या माध्यमातून जोरदारपणे करण्यात आली आणि या मागणीसाठी संपूर्ण बल्लारपूर शहरातील जे कुटुंबीय एकत्र मोठ्या संख्येने आले होते त्यांनी सगळ्यांनी या हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या माध्यमातून प्रतिज्ञाबद्ध होऊन हिंदू राष्ट्राचा जयघोष केला.